हाय फ्रेंड, सरोजा क्वेश्चनच्या भागामध्ये स्वागत आहे। आज आपण उलनपासून गाजर कसे करायचे ते पाहणार आहोत। आजपासून मी फळभाज्या ह्या उलनपासून कशा करायच्या हे शिकवणार आहे। ह्या फळभाज्या आपण रुखवतामध्ये किंवा गौरी गणपतीमध्ये डेकोरेशनसाठी वापरू शकता। त्यासाठी माझे सर्व व्हिडिओ पहा व माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, त्याचबरोबर सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे तुम्हाला व्हिडिओ मिळतील। चला तर मग पाहूया गाजर कसे करायचे। त्यासाठी इथे मी हिरव्या कलरची आणि केशरी उलन घेतलेली आहे। सुरुवातीला हिरव्या कलरची उलन घेऊन त्यावर मॅजिक लुक करून इथे दोन साखळ्या टाकून घ्यायच्या आहेत, त्याचा एक खांब तयार होतो। हे पहा, ह्या लुकमध्ये आपल्याला सर्व मुखे खांब टाकून घ्यायचे आहेत। 2, 3, 4, 5, 6, 7, 8, टोटल 8 मुखे खांब टाकून घेतलेले आहेत मी। आणि आपण जे पहिले दोन साखळ्या टाकून खांब तयार केला होता तिथे आपण अशा प्रकारे जोडून घेतलेला आहे। पहा, आपल्याला पुढची लाईन करायची आहे। त्यासाठी आता दुसऱ्या कलर जोडून घ्यायचा आहे, केशरी कलर। वरी गाजराचा कलर वापरायचा आहे। हे पहा, इथे आपल्याला पूर्ण मुख्य खांबांनी करायचे आहे। त्यासाठी दोन साखळ्या टाकून एक मुख खांब तयार केला। पुढे प्रत्येक खांबामध्ये मुख खांब टाकलेला आहे। हे पहा, अशा प्रकारे हे पूर्ण केलेलं आहे पहिला राऊंड। आणि आपण ज्या दोन साखळ्या टाकून घेतल्या तिथे जोडून घ्यायचं आहे, स्लिप स्टिच करून घ्यायचं आहे। आता याच्यावर आपल्याला पुढे गाजराचा भाग तयार करायचा आहे। हे देठाचा वरचा भाग तयार झाला। त्यासाठी पाच खांबनंतर एकाच खांबामध्ये दोन खांब टाकायचे आहेत। हा दुसरा राऊंड या प्रकारे कंप्लीट करून घ्यायचा आहे। पाच सिंगल खांब झाल्यानंतर दोन एकाच खांबामध्ये टाकून घ्यायचे आहेत आपल्याला। हा स्लिप स्टिच करून घ्यायचा आहे आपण जिथे दोन साखळ्या टाकून खांब तयार केला होता तिथे। दोन साखळ्या टाकून खांब तयार केलेला आहे हा पुढचा राऊंड। हा खांबावर खांब याप्रमाणे आपण राऊंड घेतलेला आहे। हा स्लिप स्टिच करून घ्यायचा आहे परत आणि पुढचा राऊंड सुरू केलेला आहे। असे आपल्याला मी टोटल 5 राऊंड करून घेतलेले आहेत खांबावर खांब याप्रमाणे। अगोदर 2 करून घेतलेले, त्याच्यावर 5 खांबावर खांब सेम राऊंडवर घेतलेले आहेत। पुढे आपल्याला कमी करायचा आहे पुढचा भाग। 3 खांबानंतर 2 एक केलेला आहे आपण। हे पहा, वरती कमी करायचं आहे। या पद्धतीने हे राऊंड कंप्लीट करून घ्यायचं आहे आपल्याला। तुम्हाला जर साईज कमी जास्त पाहिजे असेल तर तुम्ही खांबांची संख्या कमी जास्त करू शकता आणि मोठ्या आकाराचा गाजर करून घेऊ शकता। लहान करायचं असेल तर त्यासाठी कमी खांब घेऊन तुम्ही लहान गाजर करू शकता। कमी करण्यासाठी आपण 2 एक करून घेत आहोत आणि
तीन खांब सिंगल टाकत आहोत, तीनानंतर दोनाचा एक, याप्रमाणे आपण राउंड केलेले आहे ते। असे आपण तीन राउंड करून घेतलेले आहेत। यानंतर आपण खांबावर खांब घेत आहोत। आता इथून पुढे आपण साखळ्या घेत नाहीयेत, दोन साखळ्या न घेता डायरेक्ट विणत आहोत राउंड सुरू केल्यावर। त्यासाठी आपण इथं मार्कर म्हणून सेफ्टी पिनचा वापर केलेला आहे, जेणेकरून आपल्या लक्षात येईल की आपला राउंड कुठे संपला आहे आणि कुठे सुरू होत आहे। पुढे जेव्हा निमुळता भाग होतो तेव्हा आपण जो राउंड सुरू करतो तिथे दोन साखळ्या न टाकता डायरेक्ट गोल गोल राउंडमध्ये खांब टाकत जात आहोत। त्यासाठी हे पा अशा प्रकारे तिथेच आणखी सेफ्टी पिन टाकून घ्यायचे आहे, म्हणजे तुमच्या लक्षात येईल इथे आपला राउंड सुरू होतो किंवा संपत आहे। आणखी दोन करून घ्यायचे, दोन झालेले आहेत। राउंडवर राउंड असे आपण चार खांबावर खांब्याप्रमाणे चार राउंड घेतलेले आहेत करून। याच्यामध्ये आपल्याला स्टफिंग भरून घ्यायचे आहेत। हे पहा परत सेफ्टी पण टाकून घ्यायचे इथे। एक दोन दोन खांबानंतर आपल्याला दोन एकत्र घ्यायचे आहेत परत। दोन सिंगल खांब झाल्यानंतर तिसरा खांब दोनाचा एक केलेला आहे आपण। आता हे आपल्याला शेवटीपर्यंत असंच विणायचं आहे, शेवटी एक खांब राहत नाही तोपर्यंत। दोन सिंगल, पुन्हा दोनाचा एक, दोन सिंगल, दोनाचा एक, या प्रकारे आपण शेवटी टोक येईपर्यंत विणणार आहोत। फक्त सेफ्टी पिन टाकायला विसरायचं नाही, जेणेकरून तुम्हाला तुमचा राउंड कुठे सुरू झाला आहे व कुठे संपला आहे हे लक्षात येईल। यानंतरच्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण वेगळ्या प्रकारचे फळभाजी करायला शिकणार आहोत, त्याचबरोबर आपल्याला ससा पण विणायला शिकायचं आहे। त्यासाठी पुढील व्हिडिओ तुम्ही पाहायला विसरू नका। हे पहा टोक कमी कमी होत आलेलं आहे। शेवटी आता
अशा प्रकारे आपले गाजर तयार करून झालेले आहे। हे पहा, उलन कट करून घेऊया। आता पुढे 2-4 साखळ्या टाकून घेतलेल्या आहे। थोडासा दोरा कट करून ठेवलेला आहे। अशा प्रकारे गाजराचं पुढचं टोक जे आहे एकदम निमुळतं आणि लांब असं असतं। आता वरती आपल्याला गाजराच्या वरचा भाग तयार करायचा आहे, जो पानांचा भाग असतो। त्यासाठी हिरव्या कलरची उलन घेतलेली आहे व आपण जिथे देठ तयार केलं होतं हिरव्या कलरचं उलन टाकून तिथे जोडून हे पहा, आपण जे सुरुवातीला 8 खांब टाकून घेतले होते तिथे प्रत्येक 8 खांबामध्ये आपल्याला साखळ्या टाकून जोडून घ्यायचं आहे। त्यासाठी इथे उलन अगोदर गाठ बांधून घेऊया। हे पहा, इथे प्रत्येक खांबामध्ये 1, 2, 3, 4, 5, 6 7, 8, 9, 10 अशा प्रकारे 10 साखळ्या टाकून इथे परत त्याच्या पुढच्या खांबामध्ये आपल्याला हे जोडून घ्यायचं आहे। प्रत्येक खांबामध्ये आपल्याला या प्रकारे साखळ्या टाकून घ्यायच्या आहेत। 10-10 साखळ्या टाकून त्या पुढच्या खांबामध्ये जोडून घेऊ। असं वरती जो गाजराच्या वरती पानांचा भाग असतो तो तयार करायचा आहे। हिरवा गुच्छ असतो असा, दांडे असतात त्याला पानं कट केल्यानंतर। हे पूर्ण कंप्लीट करून घेऊया आपण। हे पहा, अशा प्रकारे आपलं वरचा पानांचा भाग तयार झालेला आहे। गाजर हे सशाला खूप आवडते, त्यासाठी पुढील व्हिडिओमध्ये आपण ससा कसा विणायचा उलनपासून ते पाहणार आहोत। त्यासाठी पुढील व्हिडिओ पाहायला विसरू नका। धन्यवाद।